जे मिऱ्याचा वेल इथं आपल्याला दिसत आहे आणि इथले प्रयोगशील शेतकरी मुंबई स्थित आहेत परंतु इथं येऊन ते शेती करतात. तर त्यांचं दिनेश कोलगे असं नाव आहे, ते आपल्याला ह्या मिऱ्याबद्दल थोडक्यात माहिती सांगतील. आता बघा, ही काळी मिरीची वेल आहे आणि आता हिची पानं तुम्हाला खाऊच्या पानासारखी किंवा कलकत्ता पानासारखी दिसत असली तरी ही खायची पानं नाही आहेत. तर हा अतिशय कमीत कमी खर्चामध्ये आणि कमीत कमी देखभालीमध्ये तुम्हाला भरपूर उत्पन्न मिळवून देणारा असा अशी एक शेती आहे, काळी मिरीची शेती. तर हे बघा, आपण बघतोय की या ठिकाणी ह्या काळी मिरी लागलेल्या आहेत. तर ही हिरवी मिरी आहे, त्याच्यानंतर हिला पाण्यात घालून एकदा उकळायची आणि उकळून तिला साधारणपणे सावलीमध्ये तिला सुकवायची, त्याच्यानंतर तिचा रंग काळा होतो. तर लक्षात घ्या या ठिकाणी की सावलीमध्ये सुकवल्यामुळे याचा जो प्रखरता असते ती जास्त होते, काळी मिरी असो किंवा इतर मसाल्याचे पदार्थाचे असो. आता ह्याची लागवड जी आहे हिच्यासाठी काय असं मोठ्या, तर काळी मिरीची शेती करण्यासाठी असं काही आपल्याला मोठ्या स्किलची गरज नसते. तर आता विशेष करून कोकणामध्ये जवळजवळ प्रत्येक घरामध्ये तुम्हाला काळी मिरीच्या वेल दिसतील. तर आता जी आपल्या आजूबाजूला जी झाडं असतात, तसं आंबा, फणस, काजू, पेरू, अगदी नारळसुद्धा. आता हे बघा, या ठिकाणी हे झाड जे आहे हे काजूचं झाड आहे. तर या काजूच्या झाडावरती हे आम्ही मिरवेल चढवलेली आहे. फक्त काही विशेष करायचं नसतं की फक्त आता हा तो डोळा आहे, ह्या वेलीचा हा तो डोळा आहे, हा डोळा एक इथं कट द्यायचा, एक इथं कट द्यायचा आणि हा तो डोळा आहे हा साधारणपणे झाडाच्या पुंद्यापाशी आपण मातीत लावायचं आहे, ओके. आणि त्याला एक तो फुटवा येईपर्यंत त्याला आपल्याला पाणी घालायचं आहे. त्याच्यानंतर ही वेल जी आहे ती इथून मग तिला फुटवा येतो आणि ही वेल झाडावरती चढत जाते आणि मग साधारणपणे एक 2-3-4 मीटरपर्यंत झाली की तिला मग अशा प्रकारच्या ह्या लढी लागतात काळी मिरीच्या, आणि नंतर ह्या लढी काढल्या जातात. आणि काळी मिरीला खूप चांगलं मार्केट आज आहे. हा काळी मिरी हे आयुर्वेदिक औषधसुद्धा आहे आणि मसाल्याचा एक पदार्थसुद्धा आहे. तर मला वाटत नाही की आपलं जेवण काळी मिरीशिवाय पूर्ण होतं, की अगदी आपण हॉटेलमध्ये जरी गेलो तरीसुद्धा आपण काळी मिरीची पावडर जी आहे ते मिठासोबत काळी मिरीची पावडर नेहमी ठेवलेली असते. तर आज जवळजवळ प्रत्येक अन्नपदार्थांमध्ये, अगदी चायनीज असो त्याच्यामध्ये सुद्धा, भारतीय अन्नपदार्थांमध्ये सुद्धा, महाराष्ट्रीयन असो, पंजाबी असो, काळी मिरीचा खूप मोठ्या प्रमाणावरती उपयोग केला जातो. तर अशा प्रकारे आपण जर ही काळी मिरीची जी वेल आहे हिची जर लागवड केली, आणि ही लागवडही सोपी आहे, ती हिची विशेष काळजी घेण्याची गरज नाही आहे. ही वेल फक्त आपण सुरुवातीला थोडं पाणी टाकणं आवश्यक आहे, एकदा ही वेल वाढत वाढत गेली की हिची काही विशेष काळजी घ्यायला लागत नाही. तुम्हाला फक्त ह्या ज्या लढी येतात त्या लढी काढून ह्याच्यातली ही मिरी तुम्हाला सोडवायची आहे आणि ती सावलीमध्ये एकदा गरम पाण्यातून काढून तिला सावलीमध्ये सुकवायचं आहे आणि खूप चांगल्या प्रकारात ही विकली जाते. ही झाडं कशी लावतात, म्हणजे एक तुम्ही आता सांगितलं त्याप्रमाणे वेलीचा तुकडा घेऊन, पण समजा एखाद्याला नवीनच शेती करायची तर त्याला मूळ मुद्दा जो आहे तो कुठं मिळणार? आता ज्या नर्सरी आहेत, आता ग्रामीण भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती नर्सरी आलेल्या आहेत आणि विशेष म्हणजे सरकारने शेतीसाठी आज खूप मोठ्या प्रमाणावरती सबसिडीज ठेवलेल्या आहेत. त्याच्यानंतर ज्या नर्सरीज आहेत त्यांना सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावरती सबसिडी ठेवलेल्या आहेत. त्या ठिकाणी ह्या नर्सरी ज्या आहेत ह्या नर्सरी खूप कमी किमतीमध्ये, अल्पदरामध्ये, आणि ज्या सरकारी नर्सरी आहेत त्या ठिकाणी खूप अतिशय कमी किमतीमध्ये, कमी किमतीमध्ये म्हणजे तुम्हाला सांगतो मी अगदी 5 रुपयामध्ये सुद्धा तुम्हाला हा तुकडा मिळू शकतो. 2 रुपयासुद्धा काय, अगदी जर तुम्ही जर एखाद्या शेतकऱ्याकडे गेलात तर हे बघा आता या जमिनीवरती हा पसरला आहे, तर कुणी तुम्हाला नाही म्हणत नाही. हा तुकडा तुम्ही घेऊन अगदी समजा एवढा तुकडा मी कापला आणि याच्यामधून तुम्हाला 1-2-3-4-5-6 डोळे मला या ठिकाणी हे नोड मिळणार काय, मग हे तुम्ही जर लावलेत की ते आपोआप येतात. मग त्याची काय, ह्याला काही विशेष खत पाणी काय लागत नाही, एक नॉर्मल शेणखत वगैरे टाकलं तरीसुद्धा हे झाड खूप चांगल्या जोमाने वाढतं. धन्यवाद दिनेशजी, आपण अतिशय बहुमूल्य माहिती या ठिकाणी दिलेली आहे. धन्यवाद. धन्यवाद.